बेथानीची मेरी लक्षात ठेवा आणि बेथानी येथे शिमोन कुष्ठरोग्याच्या घरी तो जेवायला बसला होता तेव्हा एक स्त्री बाईकडे एक अलाबास्टर पेटी होती. तिच्याकडे अतिशय मौल्यवान अत्तराची पेटी होती. ने पेटी फोडली आणि त्याच्या डोक्यावर ओतली. आणि काही लोक आपल्या मनात रागाने रागाने म्हणाले, या मलमाचा अपव्यय का केला? कारण ते 300 पेन्सपेक्षा जास्त किमतीला विकले गेले असते आणि गरिबांना दिले गेले असते. ती ते तिच्यावर कुरकुर करू लागले. तेव्हा येशू म्हणाला, तिला एकटे सोडा, तू तिला का त्रास देतोस? ने माझ्यावर चांगले काम केले आहे, कारण गरीब लोक नेहमी तुमच्या सोबत असतात आणि तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही त्यांचे भले कराल, पण मी तुमच्याकडे नेहमीच नसतो. ने जे शक्य होते ते केले आहे. ती माझ्या शरीराला पुरण्यासाठी अभिषेक करण्यासाठी पुढे आली आहे. मी तुम्हाला खरे सांगतो, सर्व जगात जिथे जिथे ही सुवार्ता सांगितली जाईल तिथे तिची आठवण म्हणून तिने केलेल्या या सुवार्तेबद्दल बोलले जाईल. मार्क 14:3-9. तर येशू ख्रिस्त वाचवतो. ती तिला एक मुलगा होईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवेल. ते रात्रीचा 1:21. कारण देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. तोहान रात्रीचे 3:16. येशू त्याला म्हणाला, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. माझ्याद्वारे पित्याकडे कोणीही येत नाही. तोहान 14:6. इतर कोणामध्येही तारण नाही, कारण स्वर्गाखाली मनुष्यांमध्ये दुसरे कोणतेही नाव दिलेले नाही ज्याद्वारे आपले तारण झाले पाहिजे. इशितांची कृत्ये 4:12. कारण मला जे मिळाले ते सर्वप्रथम मी तुम्हाला सुपूर्द केले की शास्त्रानुसार ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला. ती त्याला पुरण्यात आले आणि पवित्र शास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. करिंथकर 15:3-4. ज्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या रक्ताद्वारे मुक्ती मिळाली आहे त्याच्या कृपेच्या संपत्तीनुसार पापांची क्षमा आहे. इफिसकर 1:7. अशी 4 सत्ये आहेत जी आपण पूर्णपणे समजून घेतली पाहिजेत. 1. देव तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्हाला त्याच्यासोबत स्वर्गात अनंत काळचे जीवन मिळावे अशी त्याची इच्छा आहे. कारण देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. तोहान रात्रीचे 3:16. तुम्हाला त्याच्यासोबत भरपूर आणि अर्थपूर्ण जीवन मिळावे अशी त्याची इच्छा आहे. चोर येत नाही तर चोरी करण्यासाठी, ठार मारण्यासाठी आणि नाश करण्यासाठी येतो. आलो आहे की त्यांना जीवन मिळावे आणि त्यांना ते अधिकाधिक विपुल प्रमाणात मिळावे. तोहान 10:10. असूनही बरेच लोक अर्थपूर्ण जीवन अनुभवत नाहीत आणि त्यांना शाश्वत जीवन आहे की नाही याची खात्री नसते. कारण 2. मनुष्य निसर्गाने पापी आहे, म्हणूनच तो देवापासून वेगळा झाला आहे. सर्वांनी पाप केले आहे, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. रोमकर रात्रीचे 3:23. कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. 1 तिमोथे 6:10. पापाची मजुरी म्हणजे मृत्यू, कारण पापाची मजुरी मरण आहे. रोमन्स 6:23.
आयबल मृत्यूचे दोन प्रकार सांगते, शारीरिक मृत्यू आणि जसे मनुष्यांसाठी एकदाच मरणे नियुक्त केले आहे परंतु यानंतर न्याय. हिब्रू सकाळचे 9:27. यात्मिक मृत्यू किंवा नरकात देवापासून शाश्वत पृथककरण. पण भयभीत, अविश्वासू, घृणास्पद, खुनी, व्यभिचारी, जादूगार, मूर्तीपूजक आणि सर्व खोटे बोलणारे, अग्नी आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात त्यांचा भाग असेल, जो दुसरा मृत्यू आहे. स्पष्टीकरण 21:8. तर मनुष्य त्याच्या पापामुळे देवापासून विभक्त झाला असेल तर या समस्येवर उपाय काय आहे? मी सहसा असे समजतो की उपाय आहेत धर्म, चांगली कामे आणि चांगले आचरण. देवाकडून एकच उपाय आहे. 3. येशू ख्रिस्त हा स्वर्गात जाण्याचा एकमेव मार्ग आहे. ही देवाची घोषणा आहे. येशू त्याला म्हणाला, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. माझ्याद्वारे पित्याकडे कोणीही येत नाही. योहान 14:6. आमच्या पापांची संपूर्ण शिक्षा दिली, कारण ख्रिस्ताने देखील एकदा पापांसाठी दुःख भोगले आहे, नीतिमान अन्यायी लोकांसाठी, जेणेकरून त्याने आपल्याला देवाकडे आणावे, देहाने मेले जावे, परंतु आत्म्याने त्याला जिवंत केले जाईल. 1 पीटर 3:18. त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या रक्ताद्वारे मुक्ती मिळाली आहे. त्याच्या कृपेच्या संपत्तीनुसार पापांची क्षमा आहे. 1 कर 1:7. त्याच्याकडे शाश्वत जीवनाचे वचन आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे आणि जो पुत्रावर विश्वास ठेवत नाही त्याला जीवन दिसणार नाही. देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. योहान 5:36. कारण पापाची मजुरी मृत्यू आहे, परंतु देवाची देणगी म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनंत काळचे जीवन आहे. उमकर 6:23. तारण होण्यासाठी आपल्याला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आपले तारण येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवाच्या कृपेमुळे आहे, कारण कृपेने विश्वासाने तुमचे तारण झाले आहे आणि ते तुमच्याकडून नाही. ही देवाची देणगी आहे, कर्मांमुळे नाही, जेणेकरून कोणीही बढाई मारू नये. फिस्कर 2:8-9. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेईल त्याचे तारण होईल. रोमकर 10:13. अपी प्रार्थना. विश्वासाने ही प्रार्थना करा, प्रभू येशू, माझ्यावर प्रेम केल्याबद्दल तुझे खूप आभार. मी कबूल करतो की मी पापी आहे आणि मी तुमची क्षमा मागतो. अर्धस्तंभावरील तुमचा मृत्यू, दफन आणि माझ्या सर्व पापांसाठी पुनरुत्थान केल्याबद्दल धन्यवाद. माझा प्रभू आणि तारणहार म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी तुझी शाश्वत जीवनाची देणगी स्वीकारतो आणि मी माझे जीवन तुला समर्पण करतो. तुझ्या सर्व आज्ञांचे पालन करण्यास आणि तुझ्या दृष्टीने प्रसन्न राहण्यास मला मदत कर. आमेन. तर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला असेल तर तुम्हाला पुढील गोष्टी घडल्या आहेत. आता तुम्हाला देवासोबत अनंत काळचे जीवन आहे. आणि ज्याने मला पाठवले त्याची ही इच्छा आहे की तो कोणी पुत्राला पाहतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळावे आणि मी त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. योहान 6:40. तुमची सर्व पापे फेडली गेली आहेत आणि क्षमा केली गेली आहेत. भूतकाळ, वर्तमान, भविष्य, पण हा मनुष्य पापांसाठी एकच यज्ञ अनंत काळासाठी अर्पण केल्यानंतर देवाच्या उजवीकडे बसला.
लोकांत सकाळचे 10:12. मी देवाच्या दृष्टीने एक नवीन निर्मिती आहात. ही तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात आहे. म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल तर तो एक नवीन प्राणी आहे. जुन्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत. पहा, सर्व गोष्टी नवीन झाल्या आहेत. 2 करिंथकर 5:17. तुम्ही देवाचे मूल झाले आहात. परंतु जितक्या लोकांनी त्याला स्वीकारले त्यांना त्याने देवाचे पुत्र होण्याचे सामर्थ्य दिले. ते त्याच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना देखील. योहान रात्रीचा 1:12. चांगली कामे ही आपल्या तारणाचा मार्ग नाही तर आपल्या तारणाचा पुरावा किंवा फळ आहे, कारण आपण त्याची कारागिरी आहोत. ख्रिस्त येशू मध्ये चांगल्या कृत्यांसाठी निर्माण केले आहे, ज्यामध्ये आपण चालावे अशी देवाने अगोदरच नियुक्ती केली आहे. फिस्कर रात्रीचे 2:10. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.